या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर आठवण आमच्या एका खास कार्यक्रमाची. टीव्हीवर पहिल्यांदाच येतोय एक अनोखा शो, नेटवर्क 18चा एक खास कार्यक्रम बायजूस इंजिनियर्स. 20 मार्चला संध्याकाळी 7:30 वाजता न्यूज 18 लोकमतवर भेटूया अँटी बुलिंग स्कॉडची सीईओ आणि फाउंडर दिल्लीतली अनुष्का हिच्याशी. ये है यंग जीनियस, जिसे बर्दाश्त नहीं हुआ जब उसके दोस्तों ने मिलकर 6 साल की एक नन्ही बच्ची को परेशान करते देखा, उसका मजाक बनाते देखा. When two of my friends they came up to me and उन्होंने मुझे बताया कि वो एक 6 साल की लड़की को बुली करेंगे. I felt so angry at them that they would do that just because they found her annoying. ये है यंग जीनियस, जो बुलिंग नाम के इस सामाजिक राक्षस के खिलाफ 12 साल की उम्र में ही उठ खड़ी हुई और खुद में मिसाल बन गई. ये है यंग जीनियस, जो खुद स्कूल में पढ़ती है मगर जिसने एंटी बुलिंग स्क्वाड बनाई और अब तक 700 बच्चों की मदद कर सकी, उन्हें बचा सकी, समझा सकी. और मैंने पता किया कि 70% लोग दुनिया में बुली हो रहे हैं. मुझे इसके बारे में कुछ करना पड़ेगा. एंड आई स्टार्टेड एंटी बुलिंग स्क्वाड, जिसने स्कूलों कॉलेजों में परेशान करने बुलिंग करने के खिलाफ एक सामाजिक मुहिम छेड़ी, जो लोगों को बुलिंग के खिलाफ शपथ दिलवाती है और एक दूसरे से प्यार और इज्जत से पेश आना सिखाती है. नेटवर्क 18 पर एक अनोखा शो, दंग करने वाली एंटी बुलिंग स्क्वाड की सीईओ और फाउंडर दिल्ली की अनुष्का जॉली के साथ, जिसकी वेबसाइट पर बुलिंग का शिकार बच्चा या बड़ा कोई भी मदद मांग सकता है, जहां मानसिक शारीरिक और साइबर बुलिंग से निपटना सिखाया जाता है. आ रही है ये बच्चों की फरिश्ता बनने वाली यंग जीनियस. संगीतकार राहुल रानडे यांनी नेटवर्क 18च्या बायजूस इंजिनियर्स या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या, तर मुलांचं कौतुक सुद्धा केलंय. नमस्कार, मी राहुल रानडे. मी आज अशा 3 मुलांचं कौतुक करायला आलेलो आहे, ज्यांना परमेश्वरानंच वरूनच ठासून गुण भरून पृथ्वी तलावर पाठवलेलं आहे. आणि अर्थात या तिघांनी आपल्या मेहनतीनं या गुणांचं चीज केलंय. जयादित्य, जो अत्यंत अवघड अवघड गणित अशी चुटकी सरशी सोडवतो आणि त्यांनी नुकतंच वर्ल्ड रेकॉर्ड देखील केलेला आहे. अंथिया डायस, ही एक व्हायोलिन वाजवणारी चुणचुणीत मुलगी, आणि बरं का तिला न्यूयॉर्कच्या कार्नेगी हॉलमध्ये वाजवण्याचं आमंत्रण मिळालेलं आहे. वा अंथिया, ब्रेवो. तिसरा आपला छोटा उस्ताद तृप्तराज पांड्या, अगदी वयाच्या दुसऱ्या तिसऱ्या वर्षीपासून तबला वाजवतोय आणि सध्या पंडित नयन घोष यांच्याकडे तबल्याचे धडे गिरवतोय. मला वाटतं परमेश्वराने दिलेल्या गुणांबरोबरच सातत्य, मेहनत, चिकाटी आणि अर्थात रियाज, प्रॅक्टिस याच्या जोरावर या तिघांनीही अत्यंत लहान वयात खूप मोठी मजल गाठली आहे. नेटवर्क 18नी या तिघांना आपल्या समोर आणलं, त्याबद्दल त्यांचे आभार. आणि या तिघांनाही माझ्या मनापासून शुभेच्छा. ब्रेवो. यासोबत बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय, पण ब्रेकवर जाण्यापूर्वी एक महत्वाची आठवण. सध्या कोरोनाचा प्रकोप सगळीकडे वाढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना लॉकडाऊन टाळायचं असेल तर आपण नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, समाजात वावरणारे सेलिब्रिटी या सगळ्यांनी या नियमांचं पालन केलं तर त्यांचे असंख्य फॉलोअर्स, त्यांचे कार्यकर्ते सुद्धा त्याचं पालन करतील. सर्वसामान्य जनतेने सुद्धा त्याचं पालन करणं गरजेचं आहे. आज कोरोनाच्या विरोधातली ही ढाल वापरणं अत्यंत गरजेचं आहे. न्यूज 18 लोकमतमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.